जिल्ह्यात आरटीई अंतर्गत 25% प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन फॉर्म एप्रिल महिन्यांपासून भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या प्रक्रियेत नवीन पद्धतीने फॉर्म भरण्याचे वरिष्ठ स्तरावरील निर्देश दिले होते, मात्र उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे आता आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया अंतर्गतचे फॉर्म सर्व पालकांना आता 17 मे ते 31 मे पर्यंत जुन्या पद्धतीने अर्ज भरण्यास येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने यांनी दिली आहे. नमस्कार सर्वांना, मी शिक्षणाधिकारी प्राथमिक बुद्धभूषण सोनवणे, जिल्हा परिषद अमरावती. याआधी आपल्या इथं आरटीए 25% प्रवेश प्रक्रियेअंतर्गत एप्रिल महिन्यापासून आपण फॉर्म भरले होते सर्वांनी. त्यामध्ये नवीन पद्धतीनुसार फॉर्म भरण्यासंदर्भात आपल्याला वरिष्ठ स्तरावरील निर्देश होते, परंतु उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे आताचे हे 25% प्रक्रियेअंतर्गत जे जे फॉर्म आहेत तर ते आपल्या सर्व पालकांना जे आधी फॉर्म भरले होते तर ते पूर्ण रद्द झालेले आहेत. त्यामुळे मी सर्व पालकांना याद्वारे आवाहन करतो की 17 मे 2024 ते 31 मे 2024 पर्यंत आपल्या सर्वांना जुन्याच पद्धतीने जशी आरटी प्रक्रिया राबवत होतो त्या पद्धतीने अर्ज भरण्यासाठी 17 ते 31 पर्यंत आपल्याला भरता येतील. आणि सर्वांनी जुने जरी अर्ज भरलेले असतील तरी ते अर्ज रद्द समजण्यात येत असल्यामुळे सर्वांनी नवीन पद्धतीने म्हणजे नवीन अर्ज सर्वांनी भरण्यात यावे, याद्वारे मी असे आवाहन करतो. किती शाळा आहेत सर सध्या आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये? एकूण आरटीएसाठी 231 शाळा आहेत आणि त्यामध्ये एकूण आरटीए व्हॅकन्सी आहेत आपल्याकडे 2369 व्हॅकन्सीज आपल्याकडे आहेत. जुन्या पद्धतीचे एकूण 2688 अर्ज प्राप्त होते, परंतु ते आता रद्द झाल्यामुळे सर्व पालकांनी 17 तारखेपासून नवीन अर्ज भरावे आणि याची डेडलाईन 31 मे 2024 पर्यंत आहे.